विविध मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे दिनांक 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारण्यात येणार आहे. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यभरातील 17 लाख सरकारी निमसरकारी कर्मचारी आणि शिक्षक येत्या 23 तारखेपासून 2 दिवसीय राज्यव्यापी लाक्षणिक संप पुकारणार आहेत अशी माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. 28 मागण्या अद्याप प्रलंबित असून शासनानं कोणतीही दखल घेतली नाही असं मनोगत संघटनेचे कार्याध्यक्ष चन्नय्या स्वामी आणि सरचिटणीस अमृतराव कोकाटे यांनी व्यक्त केलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तसेच मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना यांच्या मार्फत आम्ही निवेदन दिलेले आहे. राज्य कर्मचारी संघटनेच्या एकूण 28 मागण्या असून त्यापैकी प्रलंबित मागण्या आम्ही 14 आमच्या वॉलेट पेपरवर घेतलेल्या आहेत. आतापर्यंत 4-5 वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा कितीतरी वेळेस संप झाले, मोर्चे झाले, परंतु कर्मचाऱ्यांच्या मनात कर्मचाऱ्यांच्या पदात कुठल्याही मागण्या पडलेल्या नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष नक्कीच असून राज्य पातळीवर 2 दिवशी संपाचे हत्यार उपसले आहे. आता यावेळी 2 दिवसात तर मागण्या मंजूर नाही झाल्या तर परत पुढे बेमुदत संपाचा इशारा देण्यात येईल व मागण्या पत्रात पडेपर्यंत हे संपाचा कार्यक्रम यशस्वी करण्यात येईल. या पत्रकार परिषदेस संघटनेचे अध्यक्ष विरूपक्ष घेरडे, उपाध्यक्ष प्रभाकर माने, विश्वजीत लिंगराज, हिम्मतराव लोखंडे आदींची यावेळी उपस्थिती होती.